इंजिनिअरिंग करताय ना, मग आयटी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना, अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं। पालकांनो, आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस, यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत। मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच। नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर। संपर्क 95 45 53 58 57। नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या ठिकाणी श्री भैरवनाथ जयंती महोत्सवानिमित्तानं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत आयोजन केलं गेलं। वैकुंठवासी मल्हारी देवा आणि श्री संत बालाजी बाबा यांच्या कृपाशीर्वादानं, तसेच गुरुवर्य परमपूज्य जंगले महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादानं हरिभक्तपरायण पोपट महाराज बोरकर आणि हरिभक्तपरायण रामायणाचार्य अमोल महाराज सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचं आयोजन केलं गेलं। गेली 7 दिवसांपासून या ठिकाणी नामवंत सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तनं झाली, तर दररोज काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरिकीर्तन आणि महाप्रसाद यांसह अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले। बुधवारी 6 डिसेंबरला हरिभक्तपरायण रामायणाचार्य अमोल महाराज सातपुते यांच्या काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता झाली, तर संतपूजन दिगंबर कासार यांनी केलंय आणि महाप्रसाद अन्नदान बबन श्रीरंग चांदणे यांनी केलं। भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण करायचंय, आचरण तुम्ही ऐकताय ना? नाही तर काही म्हणतील देवानं केलं 16108 बायका, मग काय होतंय? पण ते आजोबात आजोबात नाही, फक्त आपण काय करायचंय त्याचं उच्चारण करायचंय। आचरण करायचं असेल तर प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आचरण करायचंय। ऐकून ठेवा, ज्यावेळेस त्या ठिकाणी पृथ्वीवरती अनेक पाप वाढायला लागलं, पाप वाढायला लागल्याबरोबर ती पृथ्वी आहे ना वत्सरूपी धेनू ब्रह्म्यापाशी जाय, ब्रह्मापाशी गेली आणि ब्रह्माला सांगितलं, ब्रह्मदेव एवढं त्या ठिकाणी पाप वाढलंय, यज्ञ या त्या ठिकाणी साधू संतांचा अपमान, साधूंचा त्या ठिकाणी अत्यंत, त्या ब्राह्मणांना जरी ब्राह्मणांना एवढा छळ चालू झालाय, आता तुम्हाला काहीतरी करावं लागेल। काहीतरी म्हटल्यानंतर ब्रह्मदेव म्हटला आपण जाऊ ना देवाकडे, भगवान विष्णूकडे गेले, भगवान विष्णूने सांगितलं काळजी करू नका, तुम्ही बाकीचे जे जेवढे बारीक बारीक देव आहेत ते तुम्ही गोपाळ म्हणून जा, सगळे त्या ठिकाणी आता यायला लागले। मी येणार आहे पण भगवान परमात्मा पाहत असताना पावन असणारा देश पाहतो आणि पवित्र असणारा कुळ पाहतो, पवित्र ते कुळ पावन तो देश पाहिला, आता कुठे यायचं ठरलं, आता सगळं काही ठरलं, इकडे खाली काय झालं, कंस अत्यंत त्या ठिकाणी राक्षसी प्रवृत्तीचा त्यांना अत्याचार चालू केलेले होते आणि योगायोगाने त्याची बहीण आहे ती देवकी, त्या देवकीचा काय केला त्यानं विवाह केला, विवाह केल्यानंतर विवाह कोणाशी केला, वसुदेवाशी केला, अत्यंत थाटामाटामध्ये विवाह संपन्न झाला आणि जुन्या काळी मला वाटते वरात राहायचे, वरात बरोबर आहे ना, वरात वरात आज 10-15 वर्षपूर्वी मला 25 वर्षापूर्वी वरात होत असते, ते वरात का बंद पडले, ते डीजे आले तेव्हापासून वरात बंद पडले, का बरं ते भांडणच व्हायला लागले, म्हटले कुठं ते भांडणं कुठं घरात घालतात, लोकांनी बंद वरात केली। तर जुन्या काळी पहा ते वरात जर असेल तर ते त्या ठिकाणी खूप खेळ सुंदर राहायचे, त्या मला वाटते लेझिम वगैरे याच्यावरती वरात व्हायचे, त्या कंसाला इतका आनंद झाला त्याला वाटलं आपल्या बहिणीची वरात सुद्धा थाटामाटात करायची आणि तो कंस त्या ठिकाणी स्वतः सारथी बनला आणि देवकी आणि वसुदेवाला पाठीमागे बसवलं आणि आता वरात त्या ठिकाणी चालू असताना पुढे लगेच आकाशाची वाणी झाली, आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा, हे कंसा तुला या देवकीचा 8वा पुत्र मारणार आहे, 8वा पुत्र वधील तुझशी, आणि मग असं ऐकल्या बरोबर तो कंस काय केला, घेऊन या खडग माराया धावला, मारण्याकरता धावला, वसुदेवानं पाय पकडले, हे कंसा मारू नको, तुझी अत्यंत त्या ठिकाणी प्रेमाची बहीण आहे आणि बहीण असू दे पण श्री हत्या काही करू नको, एक कारण 8वा पुत्र मारणार आहे ना, मग हिला आम्हाला बंदीशाळेमध्ये टाक आणि टाकल्यानंतर मी सगळे मुलं तुला आणून देईल। बंदीशाळेमध्ये टाकलं, 1 2 3 4 5 6 मुलं झाले, कंसाने सगळे मुलं मारले, 7वा योग मायनं रोहिणीच्या गर्भामध्ये गेला आणि आता त्या ठिकाणी 8वा वाढू लागला।
आठवा वाढत असताना त्या देवकीचं तेज अत्यंत सूर्याप्रमाणे झळकायला लागलं, अत्यंत तेजमय त्या ठिकाणी देवकी दिसायला लागली आणि मग त्या देवकीकडे पाहिल्यानंतर कौन जळायला लागला। हा साहजिक आहे, तिचं सूर्यासारखं तेज पाहिलं आणि पहा बरं आता पटकन भगवान परमात्माचा अवतार होणार आहे। आणि मग रात्रीचा दिवस आहे, अष्टमीचा श्रावण महिन्यातील रात्री अष्टमी आहे आणि रात्रीचे 12 वाजलेले आहेत। आता भगवान परमात्माने विचार केला आता प्रगट व्हावं लागेल आणि भगवान परमात्मा 8 वर्षाचे तिथे प्रगट झाले। गोपाल कृष्ण भगवान की आणि देव प्रगट झाले, बोलायला लागले। देव बोलायला लागल्यानंतर सांगितलं आई बरी का तुझी तब्येत ते हे नाही, आता बोलायला लागले सांगितलं आता मला इथे ठेवू नका, मला काय करा, मला आता घेऊन जा। पण एक ऐका, पण त्याच्या अगोदर ती देवकी म्हणायला लागली हे कृष्णा म्हटले का एवढं मोठं पोरग कोणाचं असतं काय, तू लहान हो ना। म्हणजे किती लहान हो, म्हणजे एवढं ते हळूच थोडे लहान व्हायचे, नाही म्हणे अजून लहान, ते अजून लहान लहान म्हणजे एक दिवसाच्या जन्मल्यासारख्या मुलासारखं हो ते झाले आणि ते बोलतच होते। काय सांगितलं, सगळी क्रिया सांगितली, सांगितलं कृष्णा बोलू नको, म्हणजे तू बोलू नको का बरं, कारण जन्मलेलं मूल बोलतं का हो, बोलत नाही। ते झाले पण सांगितलं आता मला इथं ठेवू नका। भैरवनाथ जयंतीनिमित्त आम्हाला महाराज सातपुते यांनी चांगल्या पद्धतीत सांगितल्याबद्दल धन्यवाद। पुढे बी असंच चालू ठेवा हे माझी विनंती। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या वडगाव गुप्ता गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी अतिशय उत्साहामध्ये पार पाडला। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर दरवर्षी जो सप्ताह व्हायचा तो 3 दिवसाचा होत होता, पण यावर्षी सर्वजणांनी पंगत घेतली, अन्नदानही खूप जणांनी केलं, त्यामुळे यावर्षी हा सप्ताह 7 दिवसाचा झाला। आणि या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम, अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, तसेच 7 दिवस कीर्तन महोत्सव, कीर्तन संपल्याच्या नंतर महाप्रसाद, असा सुंदर असा हा सप्ताह झाला। या सप्त्याची सांगता आज हरिभक्तपरायण अमोलजी महाराज सातपुते वडगाव यांची अतिशय सुंदर अशी काल्याची कीर्तनरूपी सेवा झाली आणि या काल्याच्या कीर्तनानंतर आता महाप्रसादाकरता सर्वजणांनी महाप्रसादाचाही देखील लाभ घेत आहेत। अतिशय सुंदर हा कार्यक्रम पार पडला। यावेळी ओंकार महाराज शिर्के, बबन सातपुते, भाऊसाहेब सातपुते, दिगंबर कासार, अर्जुन डोंगरे, दत्तात्रय भोगे, दिलीप सातपुते यांसह भैरवनाथ मित्रमंडळ, जय बजरंग ग्रुप, पद्मावती मित्रमंडळ, वडगाव गुप्ता भजनी मंडळ आणि वडगाव गुप्ता ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं हजेरी होती। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा। विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर, तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या। संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीणकुमार पानसरे, मोबाईल 84 68 81 64 40।